आणि आता आपण वळूयात News Top 9 कडे. सुरुवात करूयात 9 मोठ्या बातम्या. मनोहर जोशींचं पार्थिव सकाळी 11 ते 2 पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार. दुपारनंतर दादरच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार. उद्धव ठाकरेंचे बुलढाण्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द. मनोहर जोशींच्या निधनामुळे ठाकरेंनी बुलढाणा दौरा केला रद्द. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनानंतर मंत्री नितीन गडकरींकडून दुःख व्यक्त. मनोहर जोशींनी शून्यातून विश्व निर्माण केलं. जोशी एक लढवय्ये आणि शिवसेनेसाठी आदर्श नेते होते. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून ते जगले. संजय राऊतांकडून भावना व्यक्त. निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या पक्षाला नवं चिन्ह तुतारी. आगामी लोकसभेच्या निवडणुका तुतारी चिन्हावरच लढवल्या जाणार. शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे मागितलेल्या 3 चिन्हांपैकी एकही चिन्ह मिळालं नाही. शरद पवार गटानं कपबशी, वटवृक्ष आणि शिट्टी या 3 चिन्हांचा दिला होता पर्याय. वाजवा तुतारी, गाडा गद्दारी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता. संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजित पवारांचं वक्तव्य. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर. सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघामध्ये गावभेटी देणार तर सुनेत्रा पवार बारामतीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार.